BSNL MTNL पेन्शनर्स असोसिएशनच्या संयुक्त मंचाचे दुसऱ्या टप्प्यातील CCA कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून विविध मागण्यांकरता घोषणाबाजी करत दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 6 जुलै 2023 रोजी सर्व जिल्ह्यातील BSNL आणि MTNL कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले होते, परंतु या मागण्यांकरता दूरसंचार विभागाच्या विश्वासघातकी चुकीच्या दृष्टिकोनामुळे हे धरणे आंदोलनाचा अवलंब करावा लागत आहे, अशी माहिती रमेश माने यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाकडून DOT कडून आम्ही पेन्शनर्स पेन्शन रिव्हिजनसाठी आम्ही हे धरणे आंदोलन करायला लागलेलो आहे. 2001-2017 हे लागू आहे, ते आम्हाला त्या न्याय मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे. साधारण 150 ते 200 आमचे रिटायर्ड एम्प्लॉई इथं जमा झालेले आहेत या 3 असोसिएशनच्या नेतृत्वाखाली. हे मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन करतो आहे. त्याच्यासाठी प्रमुख मागणी आमच्या 1-1-17 आम्हाला पेन्शन वाढ दिली गेली नाही, ती आम्हाला 15% मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या 6 तारखेला आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला, आज आंदोलनाचा दुसरा टप्पा चालू होतो आहे. त्याला प्रचंड असा प्रतिसाद कर्मचाऱ्याकडून मिळतो आहे. आनंद इंगळे हे आम्ही DOT व MTNL रिटायर्ड SST वेलफेअर असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेला आम्ही जे पाठिंबा दिलेला आहे, या 3 संघटनेने जे आंदोलन उभा केलेलं आहे, या आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे 1-1-2017 जो आमचं पेन्शनचा वाढीव पेमेंट द्यायचा आहे तो शासनाने देऊ केलेला नाही, त्याबद्दल आम्ही सर्व युनियननी या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. 2017 नंतरच्या निवृत्त पेन्शनर 1-1-17 नवीन वेतन श्रेणीच्या आधारावर निर्धारित करण्यात येईल असं सांगितलं होतं. नुसते आश्वासन देतात, कृती काही होत नाही. त्यामुळं आम्ही आज आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही सहभाग होतो आहे आणि हे आंदोलन पूर्ण भारतभर चालू असून जवळपास 17 ऑर्गनायझेशन्स यामध्ये भाग घेतलेले आहेत. सोलापूर लेवलला आमच्या इथं 3 ऑर्गनायझेशन्स जॉईंट फोरमने आम्ही संयुक्त हा कार्यक्रम केलेला आहे. आज येथे सेवानिवृत्तांचा जो आमच्या BSNL ऑफिससमोर धरणे आंदोलन चालू आहे, त्याला आमच्या वर्किंग एम्प्लॉई असोसिएशनतर्फे पूर्ण पाठिंबा आहे. कारण आम्हाला जे वेज रिव्हिजन 2017 ड्यू होतं ते न झालं आणि 2020 VRS हे बरेचसे आमचे बांधव रिटायर झालेले आहेत, तर त्यांच्या वेज रिव्हिजनचा इश्यू आणि त्या पद्धतीनं त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ झालीच पाहिजे आणि ह्या गोष्टीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नमस्कार, मी अजय शेख, BSNL एम्प्लॉईज युनियन जिल्हा सचिव. आज या सोलापूर जिल्हा ऑफिससमोर जे BSNL रिटायर लोकांच्या एम्प्लॉईजचं आंदोलन चालू आहे, तिसऱ्या वेतन आयोगाची जी मागणी होती त्या वेतन आयोगामध्ये यांची पेन्शनसुद्धा सुधारित वेतन आयोगाप्रमाणे मिळायला पाहिजे होती, परंतु 2017 ते ड्यू असूनसुद्धा आजपर्यंत त्यांना पेन्शन मिळालेली नाही. खरं तर पेन्शन वाढीची गरज ह्या पेन्शनर लोकांना खूप असते, कारण मेडिकलसारखे खूप मोठे प्रॉब्लेम्स ह्या यांच्या आयुष्यामध्ये असतात, तर त्यांना पेन्शनची वाढीची खूप गरज असे तरी मिळालेली नाही. ही पेन्शन वाढून मिळावी म्हणून आम्ही आज त्यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. BSNL आणि MTNL पेन्शनर्स असोसिएशनच्या या आंदोलनासाठी नॅशनल फेडरेशन BSNL बाबू इरकल, BSNL एम्प्लॉईज युनियन AJ शेख, नरेंद्र खोबरे, संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन, तर ऑल इंडिया रेल्वे रिटायर्ड असोसिएशन CITU, त्याचप्रमाणे DOT, SC ST पेन्शनर्स रिटायर्ड असोसिएशन मार्फत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.